महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण तालुक्यातील नागाव पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकामी उभी राहत आहेत. याकडे प्रशासन आणि आर्थिक हितसंबंधांमुळे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक व भाविकांची गर्दी कमी झाली आहे. याचाच फायदा काहींनी उचलत समुद्र किनारी पक्की अनधिकृत बांधकामे काही दिवसात उभी केली आहेत. दहशतवादी कारवायांसाठी समुद्र किनाऱ्याचा वापर केला जात असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात अशा अनधिकृत बांधकामांचा वापर दहशतवादी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा प्रशासन आणि जरूर विचार करून कारवाई बडगा उगारावा अशी मागणी स्थानिक जनतेकडून जोर धरू राहिली आहे. निर्भीड शोधसाठी घनश्याम कुडू उरण. करंजा गावात द्रोणागिरी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचे नवीन डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बातमी निर्भीड शोधचे वार्ताहर ऋषी ठाकूर यांनी निर्भीड शोध मार्फत दिली. त्याला प्रतिसाद म्हणून सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे आणि त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये ऋषी ठाकूर आणि प्रशासनाबाबत आभार व्यक्त होत आहेत. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड. पूर्वी कोरोनाने मयत झालेल्यांचे शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात होते, परंतु आता कोरोना मयताचा मृतदेह संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सांगून नातेवाईकांकडे सुपूर्द केली जात आहे. यामुळेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. उरणमधील काही ग्रामपंचायत हद्दीतील कोरोना मयतांवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. ही जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आली होती. कोरोना मयतावर अंत्यसंस्कार करत असणाऱ्यांनी पीपीई किट, हँड ग्लोव्ज, मास्क व सॅनिटायझर आदी साहित्य वापरून विधी करणे बंधनकारक असतानाही यातील कोणतीही साधने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाहीत. तरी जीवावर उधार होऊन काम करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना सुरक्षतेची साधने शासनाने द्यावीत अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे. निर्भीड शोधसाठी घनश्यामकडू उरण. समुद्रातील उधाणाचे पाणी भरतीच्या वेळी उरण बोकडविरा रस्त्यावर आल्याने रहिवाशांच्या घरात उधाणाचे पाणी शिरते की काय या भीतीने फुंडे, नवघर, भेंडकळ, बोकडविरा ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना ग्रासले आहे. सिडकोकडून विकसित करण्यात येत असलेल्या भागात नियोजन शून्य पद्धतीने भराव करण्यात आल्यामुळे आणि नैसर्गिक पाणी वहिवाटीचे मार्ग बंद केल्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी पाणी घरांमध्ये पोहोचते. आज पौर्णिमेची मोठी भरती असल्याने पुन्हा एकदा प्रशासनाने समुद्रातील उधाणाचे पाणी गावात शिरणार नाही याची खबरदारी घ्यावी याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. साठी अनंत नारंगीकर व सुयोग गायकवाड उरण. अभिनय क्षेत्रात ठसा उमटवणारा उरणमधील अभिनेता सुभाष कडू यांनी आज कोपरोळी ग्रामीण आरोग्य केंद्रात जाऊन कोविड-19 वरील कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन अभिनेते सुभाष कडू यांनी केले आहे. आपण सुद्धा ही लस घ्या, कारण जर कोरोनाला हरवायचं असेल आणि कोरोनाची जर साखळी तोडायची असेल तर आपल्याला वॅक्सिनेशन हे गरजेचं आहे. त्यामुळे न घाबरता सर्वांनी कोविड-19 वर जी आता कोविशिल्ड किंवा जी काही लसीकरण चालू आहे सर भारत सरकारच्या माध्यमातून ते आपले लसीकरण करून घ्या आणि कोरोनाला हरवूया. निर्भीड शोधसाठी विठ्ठल ममतापादे व सुयोग गायकवाड उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.